आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिक्षण क्षेत्रातील बाजार थांबवा, सोशालिस्ट पार्टी शिरोळात उतरली रस्त्यावर. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात बजबजपुरी झाली आहे, ती थांबवणे आवश्यक आहे. यासह अन्य मागण्या करत शिरोळच्या तहसील कार्यालयावर सोशालिस्ट पार्टी इंडियाने आज मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्यव्यापी धरणे आंदोलन सोशालिस्ट पार्टीने सुरू केलं आहे. कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न घेऊन शिरोळात जिंदाबाद जिंदाबाद, सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडिया अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कर्जमाफी, हमी भाव, जात पडताळणी सोपी करा यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे त्यांनी केल्या आहे. शिरोळ तहसील कार्यालयाला आज निवेदन पार्टीने दिलं. महानकारे न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्कार, मी समाजवादी पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस या नात्यानं आज या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. निवेदन देण्याचा आमचा प्रमुख जो विषय आहे तो जाड पडताळणीचा जी किचकट पद्धत आहे ती सोपी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यात यावा, जी संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही बळजबरी सुरू आहे ते कुठंतरी थांबणे गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत राज्य सरकार या मागण्या आमच्या मान्य करणार नसेल तर आम्हाला नाही लाज असतो महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.